श्रोतेहो नमस्कार। सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे आपण सर्वांचं स्वागत करतो। आपण सर्वजण तंदुरुस्त असालच आणि मी भगवान धन्वंतरी गुरुवर नाना यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपलं सर्वांचं आरोग्य या कोरोना काळामध्ये चांगलं राहो। स्टे फिट, स्टे हेल्दी। श्रोतेहो, नुकतंच आपल्याला असं जिकडे तिकडे न्यूज येत आहे की बुवा जी येणारी कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक राहणार आहे। त्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आपण काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून जे लहान मुलांना जी येणारी लाट कोरोनाची जी तिसरी लाट आहे त्याचा सामना करण्यासाठी सामका आयुर्वेद रिसर्च सेंटरने 3 औषधी अशा बनवलेल्या आहे की त्या घेतल्यानंतर त्या मुलांची इम्युनिटी पॉवर म्हणजे प्रतिकार क्षमता वाढेलच, पण येणारी तिसरी लाट आपण निश्चितच रोखू शकतो। त्यापैकी एक प्रॉडक्ट म्हणजे हे सुवर्ण प्राशन, म्हणजे स्पेशल सुवर्ण प्राशन संस्कार आपण दिनांक 1 जून ते 30 जून या दरम्यान आपण सर्व लहान मुलांना देणार आहोत। या वयोगटामध्ये जसं 0 ते 16 वयोगटामधील सर्व मुलांना आपण ही सुवर्ण प्राशन, स्पेशल सुवर्ण प्राशन संस्कार आपण देणार आहोत। तरी या चिकित्सेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। दुसरं एक महत्त्वाचं औषध आहे की पिंपळी पाक, की पिंपळी रसायन, जसं पिंपळी हे श्वसनवह स्रोतसावर चालणारं औषध आहे आणि त्यापासून एक औषध असं बनवलेलं आहे की ज्यांनी आपल्या शरीरामधला असलेला कफ आणि त्या कफामध्ये होणारे जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत त्याला किल करण्यासाठी पिंपळीसारखे औषधी बनवून आपण हे बनवलेलं आहे। तर यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे की अर्धा अर्धा चम्मच 2 ते 3 वेळा जर आपण लहान मुलांना दिलं तर त्या लहान मुलांची प्रतिकार क्षमता ही खूप वाढेल। तर हे असं महत्त्वाचं औषध जसं बॅक्टेरियोसायडल, बॅक्टेरियोस्टॅटिक आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढवण्यासाठी पिंपळी रसायन या औषधाचा उपयोग लहान मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने होतो। यामध्ये पिंपळी आणि मध हे 2 इन्ग्रेडियंट आहे आणि यासाठी आपण सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे ह्या पिंपळी रसायन या पिंपळी पाक या औषधाची तुम्ही मागणी करू शकता। तिसरं महत्त्वाचं औषध आहे की बालप्राश, की लहान मुलांची जी प्रतिकार क्षमता आहे ती उत्तम राहण्यासाठी व त्यांना बल देण्यासाठी बालप्राश, म्हणजे हा एक च्यवनप्राशच आहे, की या च्यवनप्राशमध्ये सगळे जे वनौषधी टाकून ते बनवलेलं आहे, म्हणजेच आपण हे एक प्रकारे इम्युनो बूस्टर, इम्युनो किट म्हणून प्रतिकार शक्तीवर्धक हे औषध बनवलेलं आहे। आणि आपण म्हणतो की आयुर्वेदामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आहे, जसं पंचकर्म आहे, च्यवनप्राश आहे, गुळवेल आहे, रसायन चिकित्सा आहे। तर या सर्व चिकित्सेचा लाभ सामका आयुर्वेद चिकित्सालयामध्ये आपणास मिळू शकतो। च्यवनप्राश हे औषधी, काढे, तूप, मध आणि आवळा यांनी युक्त असे उत्तम प्रतीचे बलवर्धक औषध हे लहान मुलांसाठी आहे आणि च्यवनप्राश हे सर्वांग सुंदर रसायन आहे आणि उत्तम बुद्धी, कांती व इंद्रिय बल यांच्या सेवनाने वाढते। त्यामुळे प्रत्येक लहान मुलांना जसं सुवर्णप्राशन संस्कार, त्यानंतर पिंपळी रसायन आणि बालप्राश हे जर दिलं तर निश्चितच जी येणारी तिसरी लाट आहे ती आपण थोपवू शकतो। आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलेलं आहे की की आपल्याला माहीत आहे की असं असं होणार आहे, तर त्याच्या अगोदरच आपण जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपण त्या समोर होणाऱ्या आजारापासून निश्चितच दूर राहू शकतो। धन्यवाद।